नमस्ते मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये संत गाडगेबाबा यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभर विविध समाजसुधारक थोर पुरुष यांच्या जयंतीनिमित्त माहितीपूर्ण व्हिडिओज, निबंध व भाषण मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पाहूयात संत गाडगेबाबा यांच्याविषयी संक्षिप्त माहिती. लोक गरीब का राहिले? त्यांच्याकडे विद्या नाही. ज्याला विद्या नाही त्याला खटाऱ्याचा बैल म्हटले तरी चालेल. आता तरी सुधरा, मुलांना शिक्षण द्या. पैसे नाहीत असे म्हणाला तर जेवणाचं ताट मोडा. हातावर भाकरी खा. बायकोला लुगडं कमी भावाचं घ्या. पाहुणचार कमी करा पण मुलांना शाळेत घाला. विद्या मोठं धन आहे. हे महान विचार आहेत संत गाडगेबाबा यांचे. त्यांचे खरे नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यात झाला. त्यांची वेशभूषा भारीच न्यारी होती. पायात तुटक्या चप्पल, डोक्यावर फुटलेले मडके आणि अनेक ठिकाणी ठिगळे लावलेले कपडे अशी त्यांची स्वारी गावोगावी फिरायची. ते स्वच्छतेचे उपासक होते. ते ज्या गावात जात त्या गावातील रस्ते गटारे प्रथम स्वतः स्वच्छ करत, नंतर लोकांना बोलीभाषेत रोजच्या जीवनातील विविध उदाहरणे देऊन सामाजिक उपदेश करत. लोक त्यांना पैसेही देत असत. त्या पैशातून महाराजांनी गावोगावी शाळा, धर्मशाळा, गोशाळा बांधल्या. दिवसभर गावाची साफसफाई केल्यानंतर सायंकाळी ते कीर्तन करत असत. सहज, सरळ आणि मनाला भिडेल अशा शब्दात ते समाज प्रबोधन करत असत. ते अंधश्रद्धेवर कडाडून टीका करत. ते वैज्ञानिक दृष्टिकोन जगणारे एक आधुनिक संत होते. ते खरेखुरे निस्वार्थी कर्मयोगी होते. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा. तसेच या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.